षटक क्रमांक पहिला षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू हवेत आहे आणि निघून गेलाय सीमा रेषा पार, हा दणदणीत षटकार। ज्या वेळेस दोन बलाढ्य संघ तुमच्या समोर असतील त्या वेळेस नक्कीच तुम्हाला या प्रकारचे चित्र वारंवार पाहायला मिळतील। काय फटका ठोकलाय पहिल्याच बॉलवर मनोज, षटकार। निश्चितच जी अपेक्षा आहे ती आकांक्षा पूर्ण करत असताना पहिल्याच चेंडूवर एक दणदणीत षटकार खेचून काढताना आपले आक्रमक रूप सादर करतोय। यस, राजू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढचा चेंडू, या वेळेसचा बॉल पुढे ठेवला होता ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साने जातोय। एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे। दोन धावा कंप्लीट झाल्या, धावफलक पुढे सरकलंय, धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, आठ धावा। निश्चितच संयम खूप कडू असतो परंतु त्याचा फल मात्र खूप गोड असतो। या क्रिकेटमध्ये जो संयम बाळगेल निश्चित त्याला गोड स्वाद मिळेल। तर पाहूया या सामन्यामध्ये कोणाला गोड स्वाद मिळतोय। राजू पाटील, या वलेसा बॉल अतिशय सुरवेग होता, पूर्णपणे बीट केले त्या ठिकाणी फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाही आहे। विकेट हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक, चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे। नाना गोंदली उद्योजक कासने यांच्या माध्यमातून षटकातील पुढचा चेंडू, या वलेसा बॉल देखील खेचून काढलाय, फटका भरपूर चांगला आहे, वन बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार। आक्रमक रूप मी मगासपासून सांगत होतो की ते धरणं गरजेचं आहे आणि ते मात्र इथं आपण जर पाहिलं ना तर संतोष तरे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतंय। प्रति हल्ला चढवला जातो आहे, गोलंदाजावरती विचारांवरती मी तर म्हणे एक घनाघात प्रहार केला जातो आहे आणि एक षटकार आणि चौकार वसूर केला जातो आहे। वाट अ शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळाला संतोष तरेच्या बॅटमधून, चौकार आलाय। तर राजू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, या वेळेस वेग परिवर्तन, अतिशय चांगला बॉल कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून हा बॉल टाकला गेला होता, ज्या बॉलवर आली आहे फक्त आणि फक्त एकच धाव, मात्र अप्रतिम सुरुवात फलंदाजी का स्वीकारली आहे टॉस जिंकल्यानंतर हे मात्र या ठिकाणी दाखवून देत आहेत। दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत, खास करून संतोष तरे, षटकात दिला पुढचा चेंडू, या वेळेसा बॉल पुढे ठेवला होता, बॅट आणि बॉलमध्ये आवत असे संपर्क नाही आहे, मात्र एक धाव नक्कीच मिळेल त्या ठिकाणी, एक धाव कम्प्लीट देखील झाली आहे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती देखील झाली आहे। पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतोय काय दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळती आहे टीम गावदेवी भादवडच्या माध्यमातून, कारण टॉस जिंकला आणि त्वरितच फलंदाजी स्वीकारली होती। शेवटचा सामना आहे, संध्याकाळचं सत्र, दमट वातावरण, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या आणि त्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारली। पहिल्या षटकामध्ये आल्यात टीम गावदेवी भादवडसाठी 14 धावा। निश्चितच खूप धावा फलकावरती जमा केलेल्या आहेत, कारण संध्याकाळचं सत्र आहे ना, या धावा कुठेतरी मित्रमणीने जास्तीच्या आहेत, अजूनही एकही गडीसुद्धा बाद झालेली नाही आहे। कारण आपण जर विचार केला ना, गावदेवी भादवड हा संघ मागच्या हंगामातील अव्वल स्थानावरचा संघ आणि ते अव्वल कामगिरी या फायनलमध्ये पाहायला मिळते। ज्ञानदेव पाटील षटक क्रमांक 2 षटकातील पहिला चेंडू, पहिलाच बॉल कवर ड्राईव्ह आपण पाहतोय, एक्स्ट्रा कवरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात, एक धाव कम्प्लीट झाली, थोडी मिसफील्ड आपण पाहतोय आणि त्याच्या जोरावर दोन धावा कंप्लीट होत आहेत। मात्र या ठिकाणावरनं दोन्ही टीम्सला प्रत्येक धाव खूप महत्त्वाची असेल, हर एक फ्रेंड जरुरी होत आहे, तसंच हर एक रन्स नक्कीच भरपूर जरुरी असेल दोन्ही टीमचा विचार केला तर, महत्त्वाची मॅच, कारण या मॅचपासून आपल्याला समजेल की या चषकावर कोणत्या टीमचं नाव कोरलं जाईल। षटकातील पुढचा चेंडू, ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, आमच्या कॉम्बॉक्स एंडकडनं वळतोय समोर कैलास जादूगर, या वेळेस पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलंय, एक धाव कम्प्लीट झाली आहे, दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात, त्या दरम्यान दोन धावा कम्प्लीट होतात, काय रणनीती पाहायला मिळती आहे। पहिल्या षटकामध्ये आल्यात 14 धावा आणि त्यानंतर मात्र एक चांगला गोलंदाज समोर असताना मात्र त्यावर चांगला प्रतिसाद दिला जातोय, अर्थातच चांगल्या बॉलांना सन्मान दिला जातोय आणि त्यावर मात्र दोन धावा वसूल केल्या जातात। रणनीती भरपूर साफ आहे, चांगली आहे, कैलास जादूगर ताकदीचा नव्हे तर युक्तीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय। षटकातील पुढचा चेंडू, या वलेस ब्रिगेड मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे,
शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पायावर आदळला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे, जी धाव लेग बायच्या स्वरूपात आली आणि त्या धावेसोबतच धावफलक पुढे सरकलाय. आमचे गुणलेखक अक्षय बरफ मला सांगतात धावा धावफलकावर झाल्या आहेत 29 धावा. षटकात दिला पुढचा बॉल ज्ञानदेव पाटील. पुन्हा एकदा समोर आपण संतोष तरेला पाहतोय. या बलेस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धोकादायक ठरेल का? यस, चुकीची कॉलिंग, चुकीचं तालमेल, परिणाम स्वरूप संतोष तरेला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात. गला लागलाय धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. यस, थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. लालचंद तरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन नॅट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती वारंवार सातत्याने आपण भरपूर चांगले मोठमोठे फलंदाज पाहिलेत. त्यापैकी हा एक चांगला फलंदाज ज्याने रेग्युलर क्रिकेट अक्षरशः गाजवलं होतं आणि त्यानंतर मात्र 40+ क्रिकेटमध्ये देखील त्याचा धमाका, त्याच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे योगदान देईल आपल्या टीमला. तर ज्ञानदेव पाटील गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. षटकात दिलं पुढचा बॉल टाकण्यासाठी समोर कैलास जादूगर. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलंय. चेंडूला दिशा दिली ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट वरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट होत्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. नेल्सन डबल 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. प्रतीक्षा आहे की कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल, मात्र त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला थोडा वेट करावा लागेल आणि त्यानंतर मात्र समजेल की कोणता संघ या चषकावर नाव कोरेल. टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर होते. त्या दरम्यान पुन्हा एकदा दोन धावा मिळतील त्या ठिकाणी गावदेवी भादवड टीमसोबत कैलास जादूगरला देखील. आणि दोन षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक गडी बाद 12.00 सरासरीने अर्थातच धावा झाल्या आहेत 24 धावा झाल्या आहेत. ओ मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और ओ मॅच क्या जिसमें टक्कर ना हो. तुम्हाला टक्कर जरूर पाहायला मिळेल या दोन टीम्समध्ये, कारण दोन्ही टीमचा विचार केला तर भरपूर बलाढ्य संघ आहेत या फॉर्मॅटमध्ये. नक्कीच दादा संघ म्हणून ज्यांची कामगिरी आपण पाहत आलोय ते दोन संघ मात्र या मॅचमध्ये खेळतात. वेल आपण थोडा कमी खर्च करा, पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर अंतिम पडाव आहे, सुनेरी क्षण आहेत ते टिपण्यासाठी त्या प्रेक्षक वर्ग खूप जमलेला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून माझे लाडके प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये अर्थात या चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण जर विचार केला ना तर दोन्ही टीम अतिशय ताकदवार आहेत. मागच्या हंगामामध्ये जर विचार केला तर या दोन्ही टीमने खूप नाव कमावलं होतं आणि सुरुवातीचा हा हंगाम आहे आणि सुरुवातीच्या हंगामामध्ये जे मागच्या वर्षी जे केलं आहे ते सातत्य राखत याही वर्षी आपण जर पाहिले ना तर आपल्या नावाचा दबदबा चालू ठेवताना पाहायला मिळतं. असं म्हटलं जाते की फुलों की खुशबू श्री भावा की दिशा में फैलती है, लेकिन अच्छी टीम मात्र पूर्ण भिवंडी में दिखती है. आणि या दोन टीम गेल्या वर्षापासून तर या हंगामाला सुरुवात होतानाही त्याच ताकदी तोलाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तण होत आहे, गोलंदाजी मार्कवरती या वेळेचा अप्रतिम चेंडू. वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ डिलिव्हरी. हलकीशी अपील जरूर केली होती परंतु पंच सहमत नाही या निर्धावचे होते सांगता. मनोज पाटील यांनी सुद्धा या पूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. पाहूया पुढील चेंडू हतलण्यासाठी. या वेळेस कणखर फटका मिडगटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. राजू पाटील त्या ठिकाणी आहेत. जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत आपण पाहिलं तर आखो मी जणू काही या दोन धावा चोरून घेतलेल्या आहेत असं वाटलंही नव्हतं की दुसरी धाव घेतील. परंतु रनिंग बिटवीन द विकेट वाघाने जोगे दक्ष चाणक्य मी तर म्हणेन हा वाघाच्या पावलाने तर हरणीच्या पावलाने या दोन धावा पूर्ण करताना पाहायला मिळाल्या आहेत. निश्चितच या दोन धावाने स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. धावपालिकावरती 26 धावा 26 लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगलं टोटल सहजताना पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. पुढील चेंडू आतलण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेस स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला भिडकावून दिलेला आहे.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगले होते, इथं मात्र फेकीही चांगली होते, एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे। अभी नहीं तो कभी नहीं, निश्चितच या ठिकाणी अशा ठिकाणी पोहोचत असताना कितीतरी अडथळ्यांना पार करत, कितीतरी डोंगरांना संकटांना तोंड देत आपण इथपर्यंत आलात, तर इथनं मात्र जर आपण पाहिलं तर कुठेतरी चांगली कामगिरी जर झाली नाही तर मनाला दुःख होईल, परंतु इथं पोहोचणं हे सुद्धा एक मोठी भाग्याची आणि मेहनतीची गोष्ट आहे। पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होते, वेल वाया न घालवता खेळाला लवकर आता लवकर सुरुवात करायची आहे। दोन्ही टीमला ही सूचना आहे जी क्षेत्ररक्षणाला तीच फलंदाजांना, प्लीज सो कॉपरेट यू। पाहूया पुढील चेंडू, या वेळेस खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, निश्चितच असं वाटलं होतं की चेंडू एस्टॅनवरती आदलेल, परंतु चेंडू किंचित एस्टॅनच्या वरतून फरार झाला एस्टॅनच्या हातामध्ये, आणि मी तर म्हणेन बाल बाल बचावताना पाहायला मिळतंय लालचंद, सॉरी कैलाश। या वेळेस बॅटची कडा आहे, हवेमध्ये चेंडू होता बऱ्याच काल, परंतु आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूर उभा, एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही। संदेश मी तर म्हणेन धावसंख्येला कुठेतरी आकार मिळत होता, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मनोज पाटील यांनी कुठेतरी अंकुश लावलेला, रोख लावलेला आहे, गतिरोधक लावलेला आहे। यस कमबॅक, आणि ती गरज देखील होती टीम दापोडेला कमबॅकची, आणि ते कमबॅक मात्र करून दिलंय आतापर्यंत मनोजने। चला वेल कमी खर्च करा, आयोजक वारंवार सूचना करतात या ठिकाणावर ना, दोन्ही टीम्सला वारंवार विनंती केली जाते। पुन्हा एकदा पाहूया, यावेळेस समोर ठेवला होता चेंडूला, चेंडूला बिडकावल्या, अतिशय उंच 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 आणि लांबच लांब, चेंडू सी मार्शे बाहेर, एक मोठा फटका, षटकार। यस, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी, आणि त्या जिद्दीने हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच अतिशय जिद्दमय क्रिकेट, संघर्षमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, वातावरण खूप चांगल्या पद्धतीने सजलेला आहे, का नसावा भिवंडीचा 40+ वर्ल्ड कप पाहायला मिळतोय। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, फलंदाजांना विनंती आहे की आपली जागा स्थित करायची आहे, प्लीज कुठल्या प्रकारचा वेळ वाया घालू नका, उम्मीद विश्वास आणि कष्ट या माणसाकडे असतील तर निश्चितच आपण जर पाहिलं तर कितीही कठीण समय असो, किती कठीण परिस्थिती असो, त्यामध्ये मात्र अव्वल स्थान गाठता येईल। चला लवकरात लवकर खेळाला सुरुवात करायची आहे, धावसंख्या जर पाहिली धावपलकावरती तर 34 या आकड्यावरती पोहोचली जाते, षटक क्रमांक शेवटचा अंतिम 34 धावा ऑन द बोर्ड। या वेळेस चिंतामण पाटील येतोय षटका दिल, पहिला बॉल, या बॉलेस पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला, चेंडू हवेत आहे आणि निघून गेलाय सीमा रेषा पार, हा दर्जेदार षटकार। व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी नक्कीच पारितोषिक लावलं जात आहे चिंतामण पाटील। आपण जर विकेट हॅट्रिक साजरी करताय तर रिग्नेश प्रताप पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल। मात्र पहिलाच बॉल काय दर्जेदार फटका कैलाश जादूगरच्या बॅटमधून आलाय, निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाज टन होते गोलंदाजी मार्कवरती। या वेळेस आपण पाहिलं तर चेंडूला समोर ठेवलं तर गती कमी केली होती, एक धाव कम्प्लीट केली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतं। इथं मात्र आपण जर पाहिलं तर असं म्हटलं हॅलो यस, पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र ही सिंगल कम्प्लीट झाली आहे, शेवटचं अंतिम षटक आहे, अनामारीचं षटक, प्रयत्न तर भरपूर केले जातील दोन्ही टीम्सच्या माध्यमातून। षटका दिला, पुढचा चेंडू, या बलेचा बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क आणि या स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय, कोणत्या प्रकारची धाव नाही आहे या बॉलवर, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, ज्या बॉलवर लालचंदकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं। चिंतामण पाटील षटका दिला, पुढचा चेंडू, या वलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू, हवेसोबत गप्पा करत आलाय आमच्या कॉम बॉक्स मध्ये, 6 धावांसाठी षटकार।
फलंदाजी आपण पाहतोय. लालचंद तरेच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा षटकार आपण पाहतोय. अतिशय सुव्राईक फलंदाजी, दोन षटकार लालचंद तरेच्या बॅट मधून आपण पाहतोय. चिंतामण पुन्हा एकदा या वलेचा बॉल भरपूर चांगला होता. यस, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाही आहे, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. बाईच्या स्वरूपात धाव आली आहे आणि धाव फलक पुढे सरकतय. धावा धाव फलकावर झाल्या आहेत 48 धावा. चिंतामण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, समोर कैलास जादूगर. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने प्रहार झालाय. स्क्वेअर लेग मधून डीपला चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती देखील झाली आहे. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. गावदेवी भादवडच्या माध्यमातून 50 धावा झाल्या आहेत. 51 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. शेवटच्या सामन्याच्या माध्यमातून गावदेवी भादवड संघाने वीर तानाजी दापोडे या संघासमोर. यस, चार षटकाची समाप्ती आपण जर पाहायचं झालं तर पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून पॉवर प्ले षटकामध्ये राजू पाटीलने 14 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 ज्या षटकाच्या माध्यमातून 10 धावा खर्च झाल्या होत्या, तर तिसरं षटक त्या षटकाच्या माध्यमातून देखील 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र शेवटचं अंतिम षटक ज्या षटकाच्या माध्यमातून टीम गावदेवी भादवडसाठी आल्या 16 धावा आणि चार षटक कंप्लीट झाल्यानंतर 50 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. तर आता मात्र 51 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. टीम वीर तानाजी दापोडे यांच्या माध्यमातून भरपूर चांगला परफॉर्मन्स आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळालंय. गणेश ठाकरे चेंडू चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम गावदेवी भादवडचे कॅप्टन आपण सहकार्य करा, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचं या फायनल सामना प्रसंगी हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी टॉस जिंकला आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना चार षटकामध्ये तब्बल ठोकल्यात 50 धावा, तर 51 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं गेलंय वीर तानाजी दापोडे या टीम समोर गावदेवी भादवड या टीमने. आणि नक्कीच षटकाची सुरुवात करण्यासाठी पहिलं षटक फेकण्यासाठी संजय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर सलामीची जोडी आपण पाहतोय, राजू पाटील विथ ज्ञानदेव पाटील. या वलेचा बॉल उडवलाय,
चेंडू आवत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषा पार। पंचांचा काय इशारा येतोय पाहूया। नो बॉल चा इशारा देखी आलाय। अर्थात क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकली आहे आणि त्या कारणास्तव राजेंद्र पाटील सरांनी नो बॉल चा इशारा दिलाय। तर पहिलाच बॉल ज्या बॉल वर नो बॉल आणि चेंडू देखील सीमारेषे बाहेर झाला होता। तर पाच धावा या ठिकाणी जोडल्या जातात टीम वीर तानाजी दापोडे साठी। षटकातील पुढचा बॉल संजय मात्रे गोलंदाजी मार्क वर। बलेचा बॉल देखील ऑन साइडला उडवलाय। फटका भरपूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूर होते आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार। चार धावांसाठी चौकार। थँक्यू। यस, बॅक टू बॅक दुसरा चौकार राजू पाटील या फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहतोय। षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी संजय मात्रे गोलंदाज गोलंदाजी मार्क करून टर्न होतोय। या बलेचा बॉल देखील ऑन साइड ला टोकला। यस, येतोय राजू पाटीलच्या बॅट मधून हा तिसरा चौकार। चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आणि या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे नाना गोंदली यांच्या माध्यमातून। उद्योगपती कासने, कासने टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज लावलं गेलं आणि ते मात्र या ठिकाणी पटकावलं गेलंय राजू पाटील ज्याच्या माध्यमातून। बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत, त्याचबरोबर बॅक टू बॅक 6 मॅन ऑफ द मॅच स्वीकारणारा हाच तो खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय। या बॉलेज देखील आडव्या बाटने प्रहार झालाय। क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये। धावफलक 2 ने पुढे सरकेल। धावा धावफलकावर झाल्या आहेत 15 धावा। नक्कीच 51 धावा टोकायच्या आहेत आणि ते मात्र लक्ष जे आहे ते लक्षात घेतलं आणि त्यानुसार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजू पाटीलच्या बॅटमधून हा धमाका आपण पाहतोय। या वलेचा बॉल उडवलाय, चेंडू आवेत आहे, कैलास जादूकर जेल गली येतोय। अप्रतिम अलौकिक जेल आणि पहिला गडी फेल राजू पाटील बॅक टू द डग आउट। थँक्यू डीजे। 1 2 3 7 8 9 10 11 12 13 नाही तर पूर्ण तब्बल तुम्हाला 51 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी आणि त्या ठोकत असताना मात्र एक चांगली इनिंग या ठिकाणी पेश केली आणि त्यानंतर मात्र बाद झालाय राजू पाटील। वेलकम नंदू नाईक सर। निश्चितच आपण जर पाहिलं तर फायनल कशी असावी तर फायनल अशी असावी। आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 51 धावांचं टार्गेट ठेवलं, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना राजू पाटील यांनी एक कणखर फटकेबाजी केली, धावसंख्येला जमाजमाव करताना पाहायला मिळालं। आत्तापर्यंत धावफलकावरती 15 धावा लागताना दिसतात। 51 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे, जशा तसं उत्तर देणं गरजेचं आहे आणि ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदेश आपल्याला पाहायला मिळतोय। यस, चिंतामण पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन@3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय। षटकातील पुढचा चेंडू, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ठोकलाय, अतिशय दमदार फटका, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार। षटकार। षटकार आलाय, त्याचबरोबर पारितोषिक देखील लावलं जातं या ठिकाणी रिग्नेश प्रताप पाटील यांच्या माध्यमातून। चिंतामण पाटीलसाठी कॅश प्राईज आहे 2000 रुपयाचं जर आपण षटकार
हॅट्रिक ठोकली तर षटकातील पुढचा चेंडू या वेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चुकी करते आहेत. मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप चांगलं झालंय आणि त्या दरम्यान तीन धावा कंप्लीट होत आहेत. निश्चितच आपण पाहू शकता स्फूर्ती एनर्जी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तबल तीन धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर संदेश ज्या संघाला हव्या आहेत धावा त्याहून काही अधिक धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते, कारण धावसंख्या धावपलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच नक्कीच अतिशय सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. 50 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये वीर तानाजी दापोडे टीमच्या खेळाडूने ठोकल्या 24 धावा. आणि नक्कीच या ठोकत असताना मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवून देत आहेत हम भी किसी से कम नाही. निश्चितच संजय म्हात्रे यांनी कधी स्वप्नातही बघितलं नसेल की माझ्या ओव्हरला एवढ्याशा धावा जातील, परंतु जेव्हा जेव्हा जेवढा मोठा सामना असेल तेवढा मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागतंय. संघर्षमय वातावरणामध्ये राजू पाटोले यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की मी आहे संघासाठी, आणि ते करून दाखवत असताना आपण जर पाहिलं तर खूप चांगली धावसंख्या धावपलकावरती जमवली. 14 धावा महत्वपूर्ण खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 24 धावा गेल्यात आणि त्या देखील कोणत्या क्षणी तर फायनल मॅच खेळत असताना, कारण या धावा ज्या आहेत त्या नक्कीच कुठेतरी थोड्या महाग ठरतील का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळात मिळेलच, कारण नक्कीच किनाऱ्यावर डुबलात तर ते दुःख मात्र जास्त असेल. चला घाई करा स्पीडअप करा, आणि नेहमीच असं म्हटलं जायचं जाते की तुम्हाला एसीबी जर व्हायचं असेल तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे, आणि मेहनत हा एकच एसीबी साठी शॉर्टकट आहे. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठ पाहायला मिळती आहे. थोडा स्पीडअप करा. क्या बात आहे. कैलास नाईक गोलंदाजी मार्कवर षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कैलास जादूगरच्या माध्यमातून या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर अशा वेळेस अशी गोलंदाजी झाली तर निश्चित फलंदाजाला कुठेतरी दबाव निर्माण होत आहे, परंतु पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. संदेश यस कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढचा बॉल. या वलेस देखील लेग ब्रेक चेंडू. यस यष्टीचित केलं गेलंय त्या ठिकाणी. चिंतामणला विकेट सोडावी लागेल. अजून एक गडी बाद यष्टीचितच्या स्वरूपात. थँक्यू 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 डीजे थँक्यू. खरोखरच आपण पाहतोय सामना आता होता कुठे, सामना झुकतोय कुठे. प्रत्येक चेंडू मागे मी तर म्हणेन सरडा जेवढ्या गतीने रंग बदलत नाहीये त्याहून अधिक गतीने रंग बदलताना क्रिकेट हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र कुठेतरी या विकेटने संजीवनी भरली असेल भादवड संघामध्ये. संदेश काय म्हणशील या विकेट बद्दल? नक्कीच रोमांचकता वाढली आहे, कारण चिंतामण भरपूर चांगली फलंदाजी करत होता. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी, या मॅच मध्ये देखील षटकार टोकला होता आणि त्याची विकेट मात्र खूप महत्वाची होती. ती विकेट मिळाली आहे गावदेवी भादवा टीमला. चला स्पीडअप करा. कैलास जादूगर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर नौका फलंदाज नितीन. या बलेचा बॉल देखील अप्रतिम. काय क्लास गोलंदाजी करतोय हा कैलास चा क्लास आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. तिन्ही बॉलचा विचार केला तर तिन्ही बॉल त्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळाले आणि तिन्ही बॉलवर रिझल्ट मात्र सेम आहे. धाव कोणत्याही प्रकारची नाही आहे. म्हणून तर या खेळाडूला जादूगर म्हणून नाव दिलेलं आहे. जादूगर कैलास मॅजिकल फुल गोलंदाजी नेहमी त्यांची पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खूप खर्च झाल्या होत्या. या बलेचा बॉल आडव्या बाटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत मात्र चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळते आहे. आणि नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. काय दर्जेदार फटका मैदानाच्या आतमधून या ठिकाणी खेचून काढलाय नितीन या फलंदाजाने. कैलास पुन्हा एकदा बोलतोय.
धावले सलक्या हाताने खेळून काढले डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. धावफलक एक ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 31. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. संध्याकाळचं वातावरण आहे जिथे मात्र कैलाशाने सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु नितीन मैदानामध्ये जातो आणि जातोय. एक मोठा फटका खेचून स्कोर काढला मात्र संजीवने भरून ठेवलेला आहे. कैलाश जादूगर पुन्हा एकदा आमच्या कॉम बॉक्स सेंडकडनं वळतोय. समोर ज्ञानदेव पाटील. यावेळेस बॅट चिकाडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक आहेत. हलक्या हाताने खेळून काढलं होतं. एक नेस नक्कीच धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत. बत्तीस धावा झाल्या आहेत. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 29 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 खूप महत्त्वाचा असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. तर हे षटक फेकण्याची जबाबदारी संघाचा संघनायक पव्या कोनावर देतो. यश शैलेश त्या ठिकाणी सज्ज होतोय. त्या दरम्यान माजी सरपंच ग्रामपंचायत वल राम भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भागीरथ पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली आहे, मात्र हे टीमला अपेक्षित नसेल, कारण एक महत्त्वाची मॅच आणि या मॅचमध्ये मात्र तुम्हाला अवांतर धावांवर कुठेतरी रोक लावावा लागेल. यात मात्र काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा चेंडू. या वेळेसचा बॉल ऑफ साईडला वळवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कम्प्लीट झाली आहे. फक्त एकच धाव एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक एक ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 34. 34 धावा. अतिशय महत्वाची मॅच दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण या मॅचच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे की या चषकावर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल आणि त्या चषकासाठी धडपड पाहायला मिळते या दोन्ही टीम्समध्ये. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या भलेसा बॉल देखील व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव. येस थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपण जर पाहिलं तरी अवंतर धावेने धावफलकामध्ये बदल पाहायला मिळते. पाहू शकता धावफलकावरती धावा एकंदरीत 35 या आकड्यावरती लागताना दिसते. म्हणजे येणारे संदेश चेंडू असतील 11 विजयाचं समीकरण आहे ते म्हणजे 16. येस 11-16 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मात्र या समीकरणात तुम्ही जर अवांतर धावा खर्च कराल तर त्या अवांतर धावा पराभवाच्या खाईत नेऊन सोडतील तुम्हाला. यात मात्र काही शंका नाही आहे. शैलेश पुन्हा एकदा. चला स्पीडअप करायचं आहे. षटकातील पुढचा चेंडू. या वलेस देखील तोच टप्पा, तीच लाईन आणि तोच रिझल्ट. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. नक्कीच नक्कीच प्लीज कोणी खेळाडू येऊ नये, इथं चेक करतील मंडल. तर निश्चितच आपण पाहतोय की क्रीजच्या जर बाहेर चेंडू आताला असेल तर तो नोबॉल घोषित जातो. याच्यासाठी आपण पाहतोय की बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करायचं आहे. पाहूया काय घडते, काय बिघडत आहे. आणि इथं मात्र चेंडू हा व्हाईट आहे, नो बॉल नाही आहे. चला स्पीडअप करा, घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला रे टाइमपास करू नका, पटापट खेळायला सुरुवात करा. या षटकातील तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय आणि हे नक्कीच शैलेशकडून टीमला अपेक्षित नसेल अशी गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल. शैलेश फुल. या वेळेस फुल टॉस बॉल. आडव्या बॅटने प्रहार झाला. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळते. धावफलक दोन ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 38. 38 धावा झाल्या आहेत.
दहा चेंडू आणि अजून विजयाचं समीकरण आपण पाहतो, 13 धावांचा अजूनही शिल्लक आहे. प्रत्येक चेंडू मागे रोमांच वाढत चालला, रंगत वाढत चाललेले आहे. प्रत्येक खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये धडधड धडधड वाढत आहे की हा चषकावरती नाव कोण कोरेल. या वेळेस आपण पाहतोय दिशा दिलेली आहे पांढऱ्या रिजन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल्स होतो, मिस फील्ड बाहेर वळते. ओ माय गॉड, काय करतंय काय बिघडतंय. लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतंय वीर तानाजी दापडे संघाच्या बाजूने. मिस फील्डच्या माध्यमातून चार धावा येतात, चार धावाने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 42 या आकड्यावरती येऊन पोहोचते. येणारे आपण जर पाहिलं तर 9 चेंडू आणि विजयाचं समीकरण ही आपल्याला 9 पाहिजे, म्हणजे 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. बोल्ट इक्वेशन लेवल झालेले आहे. त्या दरम्यान ग्रामपंचायत दाबोडेचे विद्यमान सरपंच विकी चंद्रकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम, या स्पर्धेनिमित्त आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर या. या वेळेस चेंडूला टर्न केलेला स्कोर अंबरच्या रिझल मध्ये, इथं पण आपण पाहिलं तर पंपलिंग झालं, एक धाव कम्प्लीट केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि इथेही अचूकरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. तर संदेश आपण पाहू शकता गावदी भादवर संघामध्ये कुठेतरी खडबड माजलेली आहे, कुठेतरी हडबर माजलेली आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय की वारंवार मेस फील्ड होते असं चित्र कधी पाहायला मिळत नाही आहे. परंतु जेवढी मोठी मॅच असते तेवढा मोठा प्रेशर असतोय. परंतु या प्रेशरला हँडल करण्यामध्ये यशस्वी टीम आहे, कारण मागच्या हंगामामध्ये ओव्हरऑल जर विचार केला तर 9 फायनल्स, 1 नंबरच्या ट्रॉफी ज्यांनी पटकावलेल्या आहेत. आणि आपण जर पाहिलं तर 2 नंबरच्या 2 आणि 3 नंबरच्या 3 असा हा बलाढ्य संघ या सिच्युएशनला कुठेतरी गडवडतो. संदेश, यस, 8 चेंडू 7 धावा. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू उचलत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. यस, आपण व्यासपीठावर बोलतोय. त्या ठिकाणी रिग्नेश प्रताप पाटील हे उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मी विनंती करेन अध्यक्ष साहेब अर्थातच अरविंद भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. निश्चितच संदेश, हा चेंडू खूप महत्वाचा आहे, कारण येणारे 7 चेंडू आणि विजयाचं समीकरण 5 धावांचं. इथनं जर एखादा मोठा फटका आला तर विजयाचं जे द्वार आहे ना ते खुलं दिसेल. परंतु इथनं जर एक निर्धावची सांगता झाली तर शेवटच्या ओव्हरला निश्चित मी सांगेन शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना येईल, तर पाण्यासारखं राहील. या भले सडवा बाटने खेळून काढला, एक धाव कम्प्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. आणि आता मात्र 3 षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे. येणारं शेवटचं अंतिम षटक, 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच विजयाचं समीकरण खूप सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट सोपी नसते, आणि जी सोपी असते ती कठीण होते आणि कठीण असते ती सोपी होते. काय घडेल काय बिघडेल येणारा काळ सांगून जाईल. परंतु मी दाद देईन दापोडे संघाच्या संघ नायकाचा ज्ञानदेव पाटील सलामीला आलेला आहे, तल धरून आहे आणि आपल्या सहकार्याला योग्य ते मार्गदर्शन करतोय आणि चांगली फलंदाजी त्यांच्याकडून घडून आणतोय. नितीन पाटील, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. जिथं आवश्यकता आहे तिथं मात्र चांगली फलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळते. यस मनोज, षटक क्रमांक पहिलं त्या षटकामध्ये आल्या 24 धावा, आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 3 ज्या षटकामध्ये अवंतर धावा भरपूर खर्च केल्या गेल्या, त्या कारणास्तव आपण पाहतोय की सामना येऊन ठेपलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. 3 धावांची आवश्यकता आहे. निश्चित मच्छिंद्र येतोय या पहिल्या शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. विजयाचं समीकरण 3 धावांचं, पाण्यासारखं राहील, काय घडेल काय बिघडेल. या पहिल्या मच्छिंद्र येतोय शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी, पाहूया काय घडते काय बिघडते. या वेळेस दिशा दिली ऑन साईडला, एक धाव कम्प्लीट केली आणि इथं मात्र आपण पाहतोय की चेंडूला न पकडता सोडून दिलं, परंतु कैलाशाने बॅकअप केलं आणि या 2 धावा वसूल केल्या जात आहेत. म्हणजेच इथनं स्कोर लेवल झालेला आहे. विजयाच्या उंबाट्यावर, विजयाच्या समीप वीर तानाजी दापोडे हा संघ फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलेस बीट केलंय फलंदाजाला, चेंडू निर्धाव जातोय,
अजून अजून प्रतीक्षा करावी लागेल, हार मानायला तयार नाहीत, हे तर जिद्दी क्रिकेट आहे म्हणून तर या संघाचं पूर्ण तालुकाभर नाव आहे गावदेवी भादवड. आणि जशाच तसं तोडीचा खेळ आपल्याला वीर तानाजी दापोडे या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एका धावेची आवश्यकता आणि ती धाव काढण्याआधी दोन चेंडू आतापर्यंत बीट केलंय फलंदाजाला. निश्चितच मी मगाशी म्हटलं होतं जे कठीण असतं ना ते सोपं क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं, परंतु जे सोपं असतं ना ते नेहमी कठीण होत जातं. थोडंसं सामना फसल्यासारखा कठीण परिस्थिती निर्माण होते, कारण येणारे इथं मात्र तीन चेंडू आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय एका धावेचं. यस, ती एक धाव काढण्याआधी नक्कीच वेट करावं लागतंय की त्या उलट अजून काही चित्र पाहायला मिळेल याच्याकडे आमचं लक्ष आहे. मच्छिंद्र पुन्हा एकदा या वलेसा बॉल होता, गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये प्रयत्न करत होता, मात्र ती धाव या ठिकाणी काढली जाते आणि अशा प्रकारे चाचणी स्पर्धा 2023 या चषकावर वीर तानाजी दापोडे या संघाचं नाव कोरलं जात आहे.